नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. राष्ट्रवादी आमदार पात्रतेच्या सुनावणीचा आज निकाल. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष. राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आज दुपारी 1 वाजता एकत्र अर्ज भरणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार. अर्ज भरताना महायुती शक्तीप्रदर्शनही करणार. अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानं महाविकास आघाडीच्या जागावाटपाला वेळ लागण्याची शक्यता. काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्यानं काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत. काँग्रेस आमदारांची आज महत्वाची बैठक. विधानभवनामध्ये बैठक पार पडणार. अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या बैठका. शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा आज मुंबईमध्ये मेळावा. सकाळी 10 वाजता षणमुखानंद सभागृहामध्ये मेळाव्याचं आयोजन. मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष अधिवेशन. प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकाली लागण्याची शक्यता. भाजपकडून राज्यसभेसाठी 3 उमेदवार जाहीर. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब. आज उमेदवारी अर्ज भरणार. राज्यसभेसाठी शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभा उमेदवारांची घोषणा. काँग्रेसमधून आलेल्या मिलिंद देवरांना उमेदवारी जाहीर. पक्षानं सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. पक्ष आणि नेत्यांचे आभार. आजवर पक्ष आणि संघटनेसाठी केलेल्या कामाचं फळ मिळालं. डॉक्टर अजित गोपछडेंची पहिली प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीनंतर ना कामापासून ढळले ना पक्षापासून, त्यामुळे पक्षानं संधी दिली. राज्यसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णींकडून पक्षाचे आभार. राज्यसभेतही पुण्याचे प्रश्न मांडता येतील. पुणे माझं माहेरघर. कुलकर्णींची प्रतिक्रिया. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मोठी, ती प्रामाणिकतेनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक चव्हाणांचं ट्विट. पंतप्रधान मोदी, अमित शहांसह फडणवीसांचेही मानले आभार. चंद्रकांत हंडोरे महाराष्ट्रातून काँग्रेसच्या राज्यसभेचे उमेदवार, तर माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या केंद्रीय नेत्यांचे आभार. चंद्रकांत हंडोरेंची प्रतिक्रिया. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार. सुनील तटकरेंची घोषणा. पटेल खासदारकीचा राजीनामा देऊन उमेदवारी अर्ज भरणार. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. तर सर्वांकडे पुरेसा कोटा. चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचंही वक्तव्य. आमदार आदित्य ठाकरेंचा आज जळगाव दौरा. दुपारी शहरामध्ये संवाद मेळावा. शिरसोली इथेही संवाद मेळाव्याचं आयोजन. मनोज सरांगींच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस. नाकातून रक्तस्राव. सरांगींची प्रकृती खालावली. अखेर समाज बांधवांच्या विनंतीनंतर सरांगे उपचार घेण्यास तयार. धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांकडून एसटीवर दगडफेक. सरकार सरांगींच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. मनोज सरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या नांदगावमध्ये बेमुदत उपोषण सुरू. सकल मराठा समाजाच्या वतीनं उपोषणाला सुरुवात. सरांगे यांच्या समर्थनार्थ संभाजीनगरमधील वैजापूर, गंगापूर, कन्नड, सोयगाव तालुके काल बंद. लासूर, गोळेगाव, पळशी, पिशोर या मोठ्या बाजारपेठेतही शुकशुकाट. पुण्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा सज्ज. मतदारांसाठी मदत क्रमांक जाहीर. नव्या मतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदवता येणार. कमी पैशामध्ये जमीन बळकावल्याच्या प्रकरणामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे दोषमुक्त. अंबाजोगाईमधल्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी मुंडेंसह तिघांना केलं दोषमुक्त. 1 एप्रिल 2022 नंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना सानुग्रह अनुदानाच्या 30% रक्कम द्या. उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. विदर्भात अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरवरील पिकांना फटका. चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान. नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता. नागपूरमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 4,000 हून अधिक शेतकऱ्यांना फटका. गहू, संत्रा, हरभरा, कापूस, तूर आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान. गोंदियामध्ये 17 गावांना अवकाळी आणि गारपीटीचा फटका. जवळपास 90 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर. नाशिकच्या मनमाडमधील नाग्या साक्या धरण कोरडं पडल्यानं परिस्थिती गंभीर. सध्या जिल्ह्यामधील 24 पैकी 2 धरणं पूर्ण कोरडी पडलेली आहेत. उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवणार. नागपुरात 14 दिवसांमध्ये 10 हत्येच्या घटना. हत्येच्या घटनांनी उपराजधानी हादरली. नाशिकच्या सटाण्यामधील हरणबारी धरणातून पाण्याचं आवर्तन सुरू. पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न मिटला. नागपूरमधून 27 लाखांची तब्बल 24,000 किलोची निकृष्ट सुपारी जप्त. कर्नाटकमधून दिल्लीमध्ये सुरू होती सुपारीची तस्करी. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये दिवसाला 20 ते 25 गाड्या आंब्याची आवक. सध्या आंब्याच्या एका पेटीला 3,000 इतका भाव. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगडमधून आंब्याच्या पेट्या दाखल. जळगावच्या भुसाळमध्ये फुल उत्पादक शेतकरी अडचणीत. बाजारपेठेमध्ये सध्या फुलांची मागणी घटल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. वर्धा जिल्ह्यामधल्या तुळजापूरमध्ये रेल्वे थांबे सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी घेतली खासदार रामदास तडस यांची भेट. लवकरच रेल्वे थांबा सुरू करण्याबाबत तोडगा काढणार. खासदार तडस यांचं आश्वासन.
वर्धाच्या कारंजा तालुक्यामध्ये मृगबहारातील संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ. देडसुकी रोगामुळे 30-40% संत्र्याची गळ. शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामधल्या औद्योगिक प्रशिक्षण विद्यालयामध्ये नियमित वर्ग न घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी. एआयएसएफच्या विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. मुंबईत रेल्वे गाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ. विनातिकीट प्रवाशांकडून 100 कोटींची दंड वसुली. मुंबई महापालिकेवर आता दहिसर भाईंदर रस्त्याचा भार. एमएमआरडीए कडून निधी देण्यास असमर्थता. पालिकेवर जवळपास 3,500 कोटींचा खर्च पडणार. अटल सेतूवरून महिलाला भरामध्ये धावली 8,13,000 वाहनं. महिनाभरामध्ये केवळ 13 कोटींचा महसूल जमा. एमएमआरडीएकडून चिंता व्यक्त. मुंबईत पसंतीच्या वाहन क्रमांकांमधून 41 लाखांचा महसूल जमा. वडाळा आरटीओकडे मागील 6 दिवसांमध्ये 234 अर्जदारांकडून पसंतीच्या क्रमांकासाठी 41,73,000 रुपयांचा महसूल. विमान प्रवासाचे दर महागणार. मार्च अखेरपर्यंत मुंबईतून 100 हून अधिक विमानांचं उड्डाण रद्द. मुंबईतून उड्डाण होणाऱ्या विमानांचे तिकिटाचे दर किमान 20% वाढण्याची शक्यता. 30 लाखांवरील आर्थिक गुन्ह्यामध्ये ईडीला कायद्यानं कारवाईचे अधिकार. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागामध्ये 30 लाख रुपयांवरील गुन्ह्यामध्ये ईडीकडून सुमोटो कारवाई सुरू. प्राचार्यांना प्राध्यापकांची वेतनश्रेणी लागू होण्याची शक्यता. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय. युजीसीकडे पाठपुरावा करणार. नाशिकमध्ये मोकळ्या भूखंडावर मोबाईल टॉवर उभारण्यास मंजुरी. 500 ठिकाणी उभे केली जाणार. नाशिक पालिकेला 20-22 कोटींचं उत्पन्न मिळणार. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी गटातील 5 संचालकांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव. सत्ताधारी विरुद्ध विरोधक कलगीतुरा पुन्हा रंगणार. विभागीय सहनिबंधकाकडे प्रस्ताव दाखल. वाशिमच्या अडाण नदीवरील बॅरेज प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता. 3 बॅरेजेससाठी 569 कोटी 65 लाख रुपयांचा खर्च. बॅरेजमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली येणार.